बाळू धानोरकरांच्या निधनाने काँग्रेसने राज्यातील एकमेव खासदार गमावलाय. काँग्रेस सहित अनेक पक्षांच्या नेत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. बाळू धानोरकर यांचं निधन झालेलं आहे. बाळू धानोरकर यांचं पार्थिव वरोऱ्यात पोहोचलंय. बुधवारी अंत्यसंस्कार त्यांच्या पार्थिवावर होणार आहेत. तर नवी दिल्लीत धानोरकरांचं निधन झालंय. जबरदस्त 2019 लाट असताना आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची एकही जागा त्यांची सोडून आली नाही ही त्यावेळेची वस्तुस्थिती होती. परंतु त्यांच्या प्रयत्नामुळं आणि आघाडीच्या प्रयत्नामुळं काँग्रेसची एक जागा तिथं निवडून आली. श्री बाळू धानोरकर जे खासदार होते चंद्रपूरचे त्यांचं अतिशय दुःखद निधन झालंय. खरं म्हणजे कालच त्यांच्या पत्नींशी मी स्वतः फोनवर बोललो होतो. त्या आमदार आहेत आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी मी केली होती. काल ते सिरियसच होते, तथापि अशी अपेक्षा होती की यातनं ते बाहेर येतील. मात्र आज त्यांच्या दुःखद निधनाची बातमी समजली. चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर त्यांचं निधन झालंय. आमच्या जिल्ह्यातीलच ते खासदार होते. माझ्याबरोबर विधान परिषदेमध्ये त्यांनी काम केलं. भटके आयुक्तच्या समितीवरती होते, आम्ही एकत्र काम केलं. अलीकडेच लोकसभेमध्ये सुद्धा बंजारा समाजाच्या संदर्भात आरक्षणाच्या संदर्भात ते फार जोरात बोलले होते.